आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? शिरूर कुरुंदवाड येथे विना परवाना खासगी सावकारी करणाऱ्या 3 सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे विनापरवाना बेकायदेशीर खासगी सावकारी करणाऱ्या 3 सावकारांवर पोलिसात गुन्हे दाखल झाले। ज्योतिबा लक्ष्मण जाधव, भरत महावीर टोने हे दोघे राहणार कुरुंदवाड, शंकर अण्णू कालगे राहणार मजरेवाडी, अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत। याबाबतची फिर्याद त्यांनी दिली। तालुक्यातील कुरुंदवाड शहरात विनापरवाना बेकायदा खासगी सावकारी जोमात सुरू असून सर्वसामान्यांची पिळवणूक असल्याबाबतच्या तक्रारी सहकार विभागाकडे दाखल झाल्या होत्या। त्याबाबतची चौकशी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कुरुंदवाड शहरातील 10 जणांच्या निवासस्थानांवर धाडी टाकल्या व 5 तास कसून चौकशी करत 9 लाखांची रक्कम व आक्षेपार्ह कागदपत्रे, चेक, वाहनांचे RC बुक असे सावकारीबाबत साहित्य जप्त केले होते। यानंतर शहर परिसरात एकच खळबळ उडाली। रात्री उशिरापर्यंत सहकार विभाग, वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेत होते। या प्रकरणी पोलिसात 3 सावकारांवर गुन्हे दाखल झाले। ज्योतिबा लक्ष्मण जाधव व टोणे यांच्या कुरुंदवाड व शंकर कागले यांच्या मजरेवाडी येथील निवासस्थानी टाकलेल्या धाडीत अधिकाऱ्यांच्या पथकाला बरीच आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाली आहेत। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।